नमस्कार मी सुरेश पलांडे ॲडव्होकेट आपण चर्चा करत आहोत ऊसाला बाजारभाव मिळण्यासंबंधी आणि कारखान्याच्या वेगवेगळ्या कामकाजासंबंधी साखर कारखान्यांचं सा कामकाज याच्यावर आपण चर्चा करत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा केली त्याला आपल्याकडून अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला आठ हजारपेक्षा जास्त जणांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि अजूनही त्याच्यावरती अनेक लोक ते पाहत आहेत मला आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचं आहे की साखरेचा ज्या वेळेला हा विषय येतो की साखर कारखान्यांचा चालताना त्यांचं कामकाज आणि त्याच्यामधून आपल्याला बाजारभाव मिळणं याविषयी आपण बोलत असताना आत्ताची जर परिस्थिती आपण पाहिली तर साखरेचा साखर कारखान्यांनी जो की साखर निर्माण होते त्याच्यामध्ये उठाव जो आहे तो साखरेचं उत्पादन जास्त होतं आहे त्याच्याप्रमाणे मागणी नाही साखर खपत नाही आणि त्यामुळे साखर कारखान्यांना समोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर याच्यामधून उपाययोजना करण्यासाठी साखरेवरून आपण इथेनॉल निर्मितीकडे वळलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय हा केंद्र शासनाच्या स्तरावरती आणि एकंदरीत सर्व राज्यामध्ये हा झालेला आहे तर इथे इथेनॉल म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा समजावून घेऊया ऊसाचा रसापासून साखर तयार करताना त्या ठिकाणी मळी निर्माण होत असते मळी तयार होत असते आणि त्या मळीमध्ये काही साखरेचं प्रमाण असतं आता ह्या मळीचं फर्मेंटेशन होतं म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया होती आणि ते डिस्टिलरीमध्ये आसवणीमध्ये ते उकळवल्यानंतर ऊर्ध्वप्रतनाची प्रतिक प्रक्रिया होते आणि त्यावेळेस डिस्टिलरीमध्ये त्या त्याचं त्या त्या पहिल्यांदा डिस्टिलेशनची प्रक्रिया झाली की आर एस तयार होतो त्याला रेक्टिफाईड स्पिरिट असं म्हणतात आणि रेक्टिफाईड स्पिरिट हे परत एकदा रिडिस्टील केलं तर त्याच्यातून एन एस मिळतं म्हणजे इथेनॉल तर हे इथेनॉल जे आहे ते इथेनॉल प्रामुख्याने आपल्याला त्या इथेनॉलचा जो उपयोग आहे तो इंडस्ट्रीमध्ये औषधं आणि मद्य तयार करण्यासाठी होतो आणि हेच इथेनॉल जे आहे ते पेट्रोलमध्ये मिक्स करता येतं आता याचा वापर पेट्रोलमध्ये करा जर आपण केला तर त्याचा जो दर केंद्र सरकारने ठरवलेला आहे तर हे तयार होत असताना त्याच्यामधून ज्या मळीजीचे प्रकार असतात तीन त्याच्यामध्ये बी हेवी आणि सी हेवी असे मळीचे प्रकार आहेत तर बी हेवीमधला जो काय प्रकार आहे त्याच्यामधून आपल्याला जो केंद्र सरकारने जो दर दिलेला आहे तर तो चोपन्न रुपये सत्तावीस पैसे होता तो आता सत्तावन्न रुपये एकसष्ट पैसे झालेला आहे आणि सी हेवीचा जो काय त्याच्यापासून जे इथेनॉल निर्माण होतं त्याचा दर हा त्रेचाळीस रुपये पंच्याहत्तर पैशापासून पंचेचाळीस रुपये एकोणसत्तर पैसे इतका झालेला आहे तर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपण सगळे कारखाने जे आहेत ते इथेनॉलकडे जावेत आणि त्यांनी इथेनॉलची उत्पादन वाढवावं अशा प्रकारचं आता धोरण आहे म्हणून आता आपल्याकडे ऊसापासून साखर तयार न करता जर आपण ऊसाच्या रसापासून डायरेक्ट जर त्या ठिकाणी इथेनॉल तयार करायला घेतलं तर त्या ठिकाणी एक टन हे ऊसापासून चौऱ्याऐंशी लिटर इतकं इथेनॉल हे तयार होऊ शकतं त्याचा मागच्या वर्षीचा जो दर आहे त्या ए ग्रेड इथेनॉलचा बासष्ट रुपये पासष्ट पैसे इतका केंद्र सरकारने त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे आणि मग त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी लिटर जर इथेनॉल तयार झालं तर त्याच्यामध्ये एक टन उसापासून त्या ठिकाणी आपल्याला पाच हजार दोनशे बासष्ट रुपये हे इथेनॉलचे मिळत असतात आणि म्हणून चांगल्या प्रकारचा दर हा इथेनॉलमधून आपल्याला मिळू शकतो आणि म्हणूनसाठी इथेनॉल प्रक्रिया समजून घेणं आणि आपले कारखाने त्या ठिकाणी इथेनॉलच्या बाबतीमध्ये आपल्या कारखान्यांचं धोरण काय आहे हे, हे समजवून घेणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे कारण भविष्यामध्ये आपल्याला साखरेवरून इथेनॉलकडे जावं लागणार आहे आपण प्रामुख्यानं जे इथेनॉल निर्मिती करतो ते आपण मळीपासून डिस्टिलेशन प्रक्रिया करून त्या ठिकाणी मळीपासून इथेनॉल करायचं हा आत्तापर्यंतचा आपला त्या ठिकाणी प्रक्रिया आपण चालू केलेली आहे आणि ती आत्ता आपल्याकडे चालू आहे तर आपण जर आपल्या कारखान्यांची जी काय त्या ठिकाणीची जी कपॅसिटी आहे आणि आपला कारखाना काय करतो घोडगंगा सहकारी साखर कारखाना काय करतो याच्या बाबतीमध्ये हे जर पाहिलं आपण तर घोडगंगा साखर कारखान्याच्या आसवणीची म्हणजे डिस्टवररीची प्र जी प्रतिदिन क्षमता आहे ती तीस हजार लिटर प्रतिदिन त्या ठिकाणी डिस्टिलेशन करून आपण त्या ठिकाणी हे इथेनॉल किंवा आर एस हे आपण तयार करू शकतो तर याच्यामध्ये आपण मागच्या वर्षीचा जर हंगाम लक्षात घेतला तर मागच्या वर्षी चा एकोणीस वीसचा हंगाम हंगामासाठी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने जे लक्ष ठेवलं होतं म्हणजे अंदाज जो होता उत्पादनाचा त्याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर लक्ष लिटर हे आर एस आणि पंचवीस लक्ष लिटर इथेनॉल तयार करायचं असं ठरवलं होतं तर इथेनॉल जे आहे ते आपण ह्या ऑइल कंपन्या आहेत त्यांना विकत असतो ऑईल कंपन्यांशी इथेनॉल विकण्याची प्रक्रिया म्हणजे त्यांच्याकडे आपण कोटा मंजूर करून घेतो आणि त्यांना आपण ते इथेनॉल देत असतो ऑइल कंपन्यांना म्हणजे पेट्रोल कंपन्या म्हणजे त्याच्यात हिंदुस्थान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम अशा ज्या आपल्या पेट्रोल पुरवठा करणाऱ्या पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या पेट्रोलमध्ये दहा टक्के डायरेक्ट हे इथेनॉल मिक्स होतं आणि त्याला आपल्याला चांगल्या भाव मिळतोय तर घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा सा जर विषय आपण घेतला तर त्या ठिकाणी आपण एकोणीस वीस ह्या हंगामासाठी पंचवीस लक्ष लिटर इथेनॉल पुरवठा करण्याचं ठरवलं होतं त्याप्रमाणे तो कोटा आपल्याला मंजूर झाला होता आपण कोटा भरला होता आणि त्याच्यामध्ये किती पुरवठा आपण केला तर आपण या ठिकाणची जी आकडेवारी जर याच्यामध्ये साखर आयुक्त कार्यालयातली पाहिली तर आपण कोटा भरला पंचवीस लाख लिटरचा परंतु आपण त्या ठिकाणी पुरवठा केल्याच्या आकडेवारी जर पाहिली तर त्याच्या ठिकाणी आपण ऑइल कंपन्यांना कुठलाही इथेनॉल पुरवठा केल्याचं त्या ठिकाणी रेकॉर्ड नाही आहे मग हे पंचवीस लाख लिटरचा आपला पुरवठा आपण करणार होतो परंतु याच्यामध्ये तो पुरवठा केल्याचं दिसत नाही आहे मग तो तो आपण जो काही इथेनॉल तयार केलं ते कुठं गेलं याच्यासंबंधी काहीही बोध ह्या आकडेवारून होत नाही आहे त्याबरोबर आपण जर पाहिलं तर इतर कारखान्यांनी मागच्या हंगामामध्ये काय आपण त्या ठिकाणी कारखान्याने किती कोटी रुपयांचं इथेनॉल तयार केलं ही जर आकडेवारी पाहिली तर ती आकडेवारीकडे मी आपल्याला घेऊन जातो तर ती अशी आहे की सोमेश्वरनी मागच्या हंगामामध्ये सहा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचं इथेनॉल ते त्या ठिकाणी ऑइल कंपन्यांना दिलं माळेगावनी दहा कोटी आणि त्रे त्रेसष्ट लाख रुपये विघ्नहर सहा कोटी त्र्याण्णव लाख भीमा पाटस चौदा कोटी आणि अठ्ठावीस लक्ष रुपये असं ह्या सहकारी साखर कारखान्यांनी पुरा इथेनॉलचा पुरवठा केलेला आहे ऑइल कंपनींना आणि त्याच्याबरोबर आपण आता लक्षात घ्या की बारामती ॲग्रो दौंड शुगर आता बारामती ॲग्रोने चव्वेचाळीस कोटी रुपयांचं इथेनॉल त्या ठिकाणी पुरवठा केलेला आहे पहा दौंड शुगरने तीस कोटी रुपयांचा त्या ठिकाणी मागच्या हंगामामध्ये ऑइल कंपनींना पुरवठा केलेला आहे आणि श्रीनाथ मस्कोबाने वीस कोटी आणि अठ्ठेचाळीस लक्ष रुपये इतका इथेनॉलचा पुरवठा इतक्या रकमेच्या इथेनॉलचा पुरवठा त्या ठिकाणी केलेला आहे आता आपला जर घोडगंगा सहकारी साखर कारखाना जर लाचा विचार जर आपण केला तर त्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने पंचवीस लाख लिटरचा कोटा भरला होता आणि तो जर आपण कारखान्यांनी जर ऑइल कंपनीला दिला असता तर त्या ठिकाणी साधारणपणे साडेबारा कोटी रुपये आपल्याला मिळणार होते परंतु ते मिळाल्याचं दिसत नाही आहे या ठिकाणी आकडेवारून जी आकडेवारी आपल्याला साखर आयुक्ताला कार्यालयामध्ये उपलब्ध आहे आणि आपली जर एकंदरीत कपॅसिटी लक्षात घेता तर घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने एका हंगामामध्ये साठ कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्याला इथेनॉलपासून डिस्टिलरीपासून आपल्याला उत्पन्न मिळायला पाहिजे होतं ते मिळताना दिसत नाही आहे आणि म्हणून साठी या सगळ्या गोष्टींच्यावरती हे का होत नाही आहे का या एवढी मोठी रक्कमेचे हिशेब कसे काय दिसत नाही आहेत याविषयी आपल्याला चर्चा कराव्या लागणार आहेत आणि इतर कारखान्यांचा विचारही त्या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे आणि आपला कारखाना या इथेनॉल आणि अशाच प्रकारचे आता आपण पुढच्या सत्रामध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्या ठिकाणी पॉवर जनरेशन म्हणजे को जनरेशनचा जो काय प्लांट आहे को जनरेशनमध्ये काय झालं आपण किती उत्पादन करतो याविषयीची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तोपर्यंत नमस्कार